नमस्कार मी हरीश खैवले यंत्र कारागिर निदेशक औद्योगिक प्रशिक्षण संस्था वर्धा आणि आज आपण बघणार आहोत सायकल नाइन्टी फाईव्ह रिमोव्ह सायकल विथ सब रुटीन सायकल नाइंटी फाईव्ह यूज ऑफ सब रुटीन विद इन मेन प्रोग्राम तर इथे आपण मेन प्रोग्राम मध्येच आपण सब रुटीन लिहिणार आहे तर इथे हा जॉब दाखवलेला आहे आणि या जॉबचा आकार आपल्याला अशा पद्धतीने कापायचा आहे आणि हा जो आकार आहे याचा जो फायनल पाथ आहे या पद्धतीने आहे डब्ल्यू पॉईंटपासून पासून तर पॉईंट नंबर अकरापर्यंत पर्यंत तर हा फायनल पाथ आपण थोडा समजून घेऊया इथे तर डब्ल्यू पॉईंटपासून पासून तर पॉईंट नंबर एकला ला टूल जो आहे हा, हा सरळ रेषेत फीडसह जाणार आहे नंबर पॉईंट एक पासून एकपासून दोन पासून तीन आणि तीनपासून पासून पर्यंत टूल जो आहे हा सरळ रेषेतच जाणार आहे फीडसह त्याच्यानंतर चार पॉइंट पासून पाच पॉइंटला टूल जो आहे हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने तीन एम एम रेडियसने जाणार आहे त्याच्यानंतर मग पाचपासून पासून सहा सहापासून सात सातपासून पासून आठ आणि आठपासून पासून नऊ तर टूल जो आहे हा सरळ रेषेत फीडसह जाणार आहे त्याच्यानंतर नऊपासून पासून दहाला टूल जो आहे हा घड्याच्या दिशेने जाणार आहे पाच एम एम रेडियससह आणि त्याच्यानंतर दहापासून पासून तर अकरापर्यंत पर्यंत टूल जो आहे हा सरळ रेषेत फीडसह जाणार आहे तर हा आपला फायनल पाथ आहे आणि या फायनल टूलपातचा सब रुटीन आपण मेन प्रोग्राममध्येच लिहत असतो तर इथे फायनल टूलपाचं सब रुटीन हे मेन प्रोग्राम मध्ये वापरतात तर कसं वापरतात ते आपण आता बघूया इथे हा इथे पूर्ण प्रोग्राम दाखवलेला आहे इथे लिहिलेला हे मेन प्रोग्रामचं नाव आहे आपल्या आणि इंग्लिश कॅरेक्टर का, आणि स्पेशल कॅरेक्टर आणि अल्फाबेट स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर्सचा उपयोग करून आपण हे नाव लिहत असतो आणि याचं जे फॉर्मेट असते एम पी एफ असतं तर हे प्रोग्रामचं नाव झालेलं आहे आपलं आणि इथे एन दहापासून तर एन अठ्ठावन पर्यंत हा आपला संपूर्ण प्रोग्राम आहे आता या प्रोग्राममध्ये आपण फायनल टूल पासचं जे सबरुटीन आहे जे आपण आता बघितलं डब्ल्यू पॉईंटपासून पासून तर अकरा पॉईंटपर्यंतचं पर्यंतचं हे सबरुटीन आहे हे ए ए लेवलपासून तर बी बी लेवलपर्यंत इथे लिहिलेलं आहे तर इथे आपल्याला एन बत्तीसमध्ये मध्ये आपण एक लेबल टाकलेलं आहे ए ए तर हे लेबल आपल्याला टाकता येतं आणि हे लेबल कुठलेही दोन इंग्लिश कॅरेक्टर्स आपल्याला इथे टाकता येतात दोन किंवा दोनपेक्षा जास्त जास्ती तर कुठलंही आपण इथे लेबल टाकू शकतो तर हे स्टार्ट लेबल आहे आपलं कंटूरचं आणि बी बी जे आहे हे एंड लेबल आहे आपलं कंटूरचं आणि याच्या दरम्यान आपण मग हे कंटूर लिहिलेलं आहे तर कंटूरही आपण थोडंसं समजून घेऊया इथे तर पहिले सर्वप्रथम आपण टूलला जी झिरो झिरोनी एक्स झिरो झेड झिरोला बोलवलेलं आहे म्हणजे डब्ल्यू पॉईंटला इथे बोलवलेलं आहे त्याच्यानंतर जी झिरो वननी आपण एक्स बारा तर पॉईंट नंबर एकला बोलवलेला आहे इथे तर त्याच्यानंतर मग पॉइंट नंबर दोन करता आपण लिहिलेली आहे कमांड एक्स सोळा झेड मायनस दोन तर हे पॉईंट दोन लाईले इथे जी झिरो वननी आता जी झिरो वन मॉडेल कमांड असल्यामुळे हिला आपण बदलवणार नाही जोपर्यंत त्याची गरज नाही पडणार तर त्याच्यानंतर मग पॉईंट नंबर तीनला आपण बोलवलेला आहे इथे झेड मायनस अठरानी त्याच्यानंतर पॉईंट नंबर चारला इथे बोलवलेला आहे एक्स वीसनी त्याच्यानंतर मग चारपासून पाचला आपण त्याला बोलवलं आहे जी शून्य तीन घड्याच्या विरुद्ध दिशेने एक्स सव्वीस झेड मायनस एकवीस सी आर इज इक्वल टू तीन रेडियस इथे पाच नंबरला बोलवलेला आहे पाचपासून सहाला सरळ रेषेत बोललेला आहे जी झिरो वन झेड मायनस एकवीस आता इथे आपण जी झिरो तीन कमांड वापरली होती म्हणून इथे आपल्याला जी झिरो वन परत वापरावी लागेल त्याच्यानंतर आपण टूल नंबर टूलला जो आहे हा पॉईंट नंबर सातला बोलवलेला आहे एक्स छत्तीस झेड मायनस थर्टी नाईन डायमीटर छत्तीस आणि झेड मायनस थर्टी नाईन वर त्याच्यानंतर आठ ला बोलवलेला एक आहे झेड मायनस फोर्टी नाईन आठ नंबरला तर त्याच्यानंतर मग नऊ नंबरला बोललेला आहे एक्स चाळीसनी तर इथे आपण एक एकच कॉर्डिनेट घेतलेला आहे कारण पहिलेचा जो कॉर्डिनेट आहे पहिलेच्या ब्लॉकमध्ये आहेच त्याच्यामुळे वेळ वाचवण्याकरता आपण हे केलेलं आहे इथे आणि त्याच्यानंतर मग नऊ पॉईंट पासून तर दहा पॉईंटला टूल जो आहे हा घड्याळाच्या दिशेने फिरून नेलेला आहे रेडियस पाचनी आणि कोऑर्डिनेट आहे एक्स पन्नास आणि झेड मायनस चौपन्न तर हा पॉईंट नंबर दहाला ला आलेला आहे इथे त्याच्यानंतर दहापासून पासून अकराला आपण लिहिलेला आहे जी झिरो वन झेड मायनस अठ्ठावन तर अशा रीतीने आपण हा जो अचा। आपला टूलपाथ होता हा टूलपाथ आपण या इथे प्रोग्रामच्या शेवटी लिहिलेला आहे सब रुटीनच्या स्वरूपात आणि ए ए पासून आपलं रुटीन सुरू झालेलं आहे आणि बी बी लेवलला ते संपलेलं आहे इथे आपलं कंट्रोल संपलेला आहे तर हे झालं आ, सब रुटीन त्याच्यानंतर मग इथे आपण मेन प्रोग्राम ही थोडा समजून घेऊया इथे आपण काही थोडेसे बदल केलेले आहेत काही ते बदल थोडेसे समजून घेऊया इथे तर इथे आपण जी नाईन्टी फाईव्ह हा एक कोड वापरलेला आहे फीड पर रिव्हॉल्युशन करता तर याच्या पूर्वीच्या प्रोग्राममध्ये आपण फीड पर मिड वापरला होता इथे आपण फीड पर रिव्हॉल्युशन वापरलाय तर इथे जी फीड द्यायची आहे आपल्याला फीड पर रिव्हॉल्युशन अशी द्यायची आहे तर इथे आपण सायकल वापरले आहेत दोन सायकल वापरलेले इथे एक नाईन्टी फाईव्ह दोनदा वापरले आहे बघू याचं डिस्क्रिप्शन नंतर पण इथे जे फीड पर रिव्हॉल्युशन आहे तर इथे या सायकलमध्ये जे फीड रेट वापरलेला आहे हा फीड पर रिव्हॉल्युशन वापरलेला आहे तर हा रफिंगचा फीड फीड रेट आहे त्याच्यानंतर हा इन्सर्शनचा फीड रेट आहे आणि त्याच्यानंतर हा जो आहे फिनिशिंगचा फीड रेट आहे तर आपल्याला या प्रकारे हा फीड रेट टाकायचा आहे त्याच्यानंतर दुसरा एक बदल आपण असा केलेला आहे जी पंच्याहत्तर कोड वापरलेला आहे पण फिक्स पॉईंट अप्रोच करता तर इथे जे आपण रेफरन्सिंग केलेलं आहे टूलचं जी पंच्याहत्तर या कोडनी फिक्स पॉईंट अप्रोचला केलेला आहे एक्स झिरो आणि झेड झिरोनी त्याच्यानंतर टूल नंबर एक आणि ऑपसेट नंबर एक मागच्याप्रमाणेच आपण इथे वापरलेलं आहे टूल नंबर एक टर्निंग आणि फिनिशिंग करता आणि त्याच्या ऑपसेट एक नंबरमध्ये आपण घेतलेला आहे असं गृहित पकडूया त्याच्यानंतर अजून बदल केलेला आहे आपण याच्यामध्ये जी नाईन्टी सिक्स हा कोड वापरलेला आहे कॉन्स्टंट सरफेस कटिंग स्पीडसाठी आता इथे जी कटिंग स्पीड आहे ही प्रत्येक डायमीटरकरता ही सारखी राहणार आहे कटिंग स्पीड कॉन्स्टंट कटिंग स्पीड आणि जी कटिंग स्पीड आपण देणार आहे एस शंभर आपण इथे दिलेलं आहे म्हणजे शंभर मीटर प्रति मिनिट ही आपण इथे कटिंग स्पीड दिलेली आहे कॉन्स्टंट कटिंग स्पीड जी नाईन्टी या कोडसोबत आणि आपण स्पिंडलला इथे फिरवलेलं आहे एम तीन घड्याच्या दिशेने फिरवलेलं आहे आणि इथे आपण स्पिंडलची लिमिट दिलेली आहे कारण इथे कसं होतं की कॉन्स्टंट कटिंग स्पीड वापरल्याच्या नंतर आर पी एम जे असतात ते डायमिटरनुसार बदलत असतात तर मोठ्या आर पी एम करता आर पी एम जे आहे कमी होतात आणि लहान डायमीटर करता आरपीएम वाढतात तर आर पी एम जे आहे मर्यादेपेक्षा जास्त वाढू नये म्हणून इथे एक लिमिट दिली जाते आणि ती जी लिमिट आहे एल आय एम एस या ॲड्रेस लेटरने आपण देत असतो आणि इथे आपण दिलेली आहे पंधराशे आरपीएम तर इथे आपले जे आरपीएम आहे हे पंधराशेपेक्षा पेक्षा जास्त वाढणार नाही आहे त्याच्यानंतर मग टूलला आपण इथे सेफ पॉईंटला बोलवलेलं आहे एक सुरक्षित पॉईंट आपण घेतलेला आहे आणि वेगाने आपण रेफरन्स पॉइंट पासून टूलला इथे सेफ पॉईंटला बोललेला आहे एक एक्स चौपन्न झेड पाच तर इथे एक्स चौपन्न झेड पाच हा पॉईंट इथे घेतलेला आहे वर झिरो पॉईंटपासून पाच एम एम दूर आणि डायमीटर चौपन्नवर घेतलेला आहे आपण याला इथे आणि याच्यानंतर आपण इथे सायकलचा वापर केलेला आहे तर इथे जी सायकल वापरलेली आहे पहिली जी सायकल वापरलेली आहे ही जी सायकल आहे ही एक्स्टर्नल फेसिंगच्या स्वरूपातली सायकल आहे आणि इथे मशिनिंगचा प्रकार आपण इथे दोन दिलेला आहे एक्स्टर्नल फेसिंग रफिंगसाठी ही जी सायकल आहे फक्त रफ कट करेल आणि फेसिंगच्या स्वरूपात म्हणजे एक्स एक्सिसला समांतर कट ही आणि इथे आपण प्रोग्रामचं जे नाव दिलेलं आहे प्रोग्रामचं नाव ए ए लेवलपासून तर बी बी लेवलपर्यंत दिलेलं आहे तर अशा पद्धतीने इथे प्रोग्रामचं आपण इथे रू, रूट टाकलेला आहे प्रोग पाथचा जो आहे रूट टाकलेला आहे ए बी ए या लेबलपासून पासून तर बी बी लेबलपर्यंत त्याच्यानंतर इथे मशिनिंगचा जो प्रकार आपण वापरलेला हा दोन तर आताच आपण बघितले ते एक्सटर्नल फेसिंग आणि फेसिंगसाठी आणि रफिंगसाठी ही सायकल आहे तर या एन वीसमधल्या मधल्या सायकलनी फक्त रफ टर्निंगचं काम होणार आहे त्याच्यानंतर आपण सायकल वापरलेली आहे परत पुढच्या ब्लॉकमध्ये सायकल नाइन्टी फाईव्ह फिनिशिंग करता वापरलेली आहे इथे तर इथे मशिनिंगचा जो प्रकार आहे आपण पाच घेतलेला आहे फक्त फिनिशिंग आणि कटिंगचा जो प्रकार आहे हा टर्निंगच्या स्वरूपातला आहे म्हणजे झेड ॲक्सिसला समांतर तर इथे आपण या नाईन्टी फाईव्ह सायकलचा सा दोनदा प्रयोग केलेला आहे एक फक्त रफिंगसाठी आणि फेसिंगच्या स्वरूपात आणि दुसरं फिनिशिंगसाठी टर्निंगच्या स्वरूपात तर इथे रफ कट झाल्यावर फक्त एकच कट फिनिशिंगचा सा ही सायकल घेणार आहे सॉरी त्याच्यानंतर मग अजून एक बदल आपण असा केलेला आहे की जी नाईन्टी सेवन हा कोड इथे वापरलेला आहे कारण इथे आपण कॉन्स्टंट सरफेस कटिंग स्पीड घेतली होती तर ही आपण इथे रद्द केलेली आहे जी नाईन्टी सेवन कोड दि आणि पुढचे जे आर पी एम घेतलेले आहे कॉन्स्टंट आर पी एम ते आठशे घेतलेले आहे आता याच्या पुढे आठशे आर पी एम जे आहे हे फिक्स राहतील पुढच्या कार्यक्रमाकरता किंवा पुढच्या प्रोग्राम करता आणि त्याच्यानंतर मग इथे आपण स्पिंडलला ऑफ केलेलं आहे कुलंट ऑफ केलेला आहे इथे आपण कुलंट सुरू केलं होतं आणि इथे कुलंंट आपण इथे बंद केलेलं आहे आणि इथे एन मध्ये आपण आपला प्रोग्राम संपवलेला आहे प्रोग्राम एंड केलेला आहे आणि रिसेट केलेला आहे तर अशा पद्धतीने आपण हा इथे प्रोग्राम लिहिलेला आहे आणि इथे दोन सायकल्स म्हणजे एकच सायकलचा दोनदा आपण इथे प्रयोग केलेला आहे तर कशा पद्धतीने या सायकल काम करतात हे आपण या छोट्याशा व्हिडिओद्वारे सिम्युलेशन व्हिडिओद्वारे इथे बघू शकतो चेक करूया हा इथे बघा जे कट घेतले जात आहे हे एक्स एक्सिसला समांतर आहे फेसिंगच्या स्वरूपातले कट आहेत हे आणि हे फक्त रफ कट होत आहे इथे आणि रफ कटिंग झाल्याच्या नंतर फिनिश कट करता है, एक कट घेतला जाईल टर्निंगच्या स्वरूपातला इथे आपल्याला लक्षात दिलंय बघा हा हा जो आहे फिनिशिंगचा कट आहे तर अशा रीतीने ही जी सायकल आहे आपण प्रोग्राम मध्ये वापरू शकतो सीएनसी टर्निंग सेंटरवर स्टॉक टर्निंग करताना अजून काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या कुठ कुठल्या गोष्टी आहेत ते आपण थोड्याशा बघूया कापाव्याच्या मटेरियलनुसार कटिंग स्पीडची निवड करायची जे मटेरियल आपल्याला कापायचं आहे त्याच्यानुसार स्टँडर्ड चार्टनुसार आपल्याला कटिंग स्पीड निवडून घ्यायची आहे आणि बाकी इतर गोष्टीही त्यासोबत आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे मशीनची कंडिशन टूलची कंडिशन वगैरे त्याच्यानंतर मग योग्य फीड रेट डेफटॉप कटची आपल्याला निवड करायची आहे मटेरियलनुसार आणि टूलनुसार त्याच्यानंतर मग रफ व फिनिश ऑपरेशननुसार योग्य नोज रेडियसचा इन्सर्ट आपल्याला इथे निवडायचा आहे तर जर समजा आपल्याला एकाच टूलनी काम करायचं असेल तर योग्य नोज रेडियसचा वेग टूल वापरायचा आहे आणि वेगवेगळे टूल वापरायचे असेल तर आपण रफिंग करता वेगळा इन्सर्ट वापरू शकतो आणि फिनिशिंग करता वेगळा वापरू शकतो तर रफिंग करता साधारणतः जास्त नोज रेडियसचा इन्सर्ट वापरतो आपण आणि फिनिशिंग करता कमी नोज रेडियसचा इन्सर्ट वापरतो आणि महत्त्वाचं म्हणजे टूलचे जे ऑप्सेट आहे हे अचूक असणं आवश्यक असतं अचूक आपल्याला घ्यावे लागतात त्याच्यानंतर राईट हँड किंवा लेफ्ट हँड टूलनुसार स्पिंडलची जी फिरण्याची दिशा आहे एम तीन किंवा एम चार आपल्याला जी दिशा योग्य आहे ती आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर महत्त्वाचा सगळ्यात प्रोग्राम पहिले सिम्युलेशनने तपासून बघायचं आहे आणि जर समजा बरोबर असेल तरच त्याला आपल्याला इथे रन करायचंय तर आता आजच्या याच्यामध्ये सेशनमध्ये आपण सायकल नाइन्टी फाईव्ह सबरुटीनसह सह कशी वापरू शकतो हे आपण इथे बघितलेलं आहे आणि आजच्या भागात आपण एवढंच बघणार आहे धन्यवाद